माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाचे विनोद वाघमारे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी रविवारी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. भारतीय जनता पक्ष आणि ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या वतीने नवीन पनवेल येथे आयोजित हळदीकुंकू समारंभात श्री वाघमारे आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले. शेकापचे खंदे कार्यकर्ते असणारे विनोद वाघमारे हे नवीन पनवेल येथील जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायती देशमुख, माजी नगराध्यक्ष चर्चिला घरत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, उपाध्यक्ष दर्शना भोईर, सचिटणीस हिना भक्ता, शहर अध्यक्ष मुग्धा लोंढे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ नेते सी भगत, माजी नगरसेवक सुभाष भुजबळ, लीना पाटील, माजी नगरसेविका वर्षा नाईक, संगीता कांडपाळ, मीनाक्षी थळी, सुगंधा कोळी, प्रिया भुजबळ, श्वेता खैरे, कर्णा शेलार, मालती ठाकूर, सुशीला घरत आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सर्व नवगतांना पक्षाची शाल देऊन त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. गर्दी आणि हे सर्व पाहिल्यानंतर वाटतं की ही मीटिंग ही पनवेल शहरातली नाही, मुंबईच्या एखाद्या मुंबई दिल्ली किंवा एखाद्या मोठ्या महानगरीमधली आहे. आणि त्या महानगरीमध्ये सुद्धा इतकी प्रचंड गर्दी अशी गर्दी ही दिसते आहे. चांगलं काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याकरता मी आलात. भावी काळात आमदार प्रशांत नेतृत्वाखाली आपण सर्वांनी चांगल्या प्रगती काम करूया. महिला भगिनींच्या दृष्टीने विविध योजना सरकारनं आखलेल्या आहेत, तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे, तुम्हाला पुढं आणायचं आहे, सत्ता तुमच्या हातात द्यायची आहे. आणि त्या दृष्टीनं पनवेल महानगरीमध्ये सुद्धा भगिनीच्या हातातच महापौरपद येणार आहे. म्हणजे तुम्ही त्या दृष्टीनं या कार्यक्रमामधून नक्कीच तयार व्हाल.